वाशिम जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मेळावा घेतला, त्या मेळाव्यासाठी उपस्थित असलेले तुम्हाला सर्वांचे लाडके आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं एक विकासाचं धोरण आपल्या समोर ठेवलं. त्या जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रकांत दादा ठाकरे, त्याचबरोबर पत्रकार संघाचे अध्यक्ष माजी अध्यक्ष आदरणीय अंबोरे साहेब, महिला जिल्हा अध्यक्ष सुद्धाताई, त्याचबरोबर संजय भाऊ वाशिम तालुका अध्यक्ष, तसेच आरके राठोड साहेब, शिरूभाई, त्याचबरोबर विनोदजी पट्टे बहादूर, त्याचबरोबर काळेसाहेब प्रदेश सचिव युवक, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे उपाध्यक्ष संजय पाटील, तसेच या विदर्भाचे प्रभारी आणि आमचे मित्र राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे आदरणीय निखिलजी ठाकरे, त्याचबरोबर प्रमोदजी चौधरी हिंगोलीचे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुजयजी देशमुख, वाशिम जिल्ह्याचे विद्यार्थ्यांचे अध्यक्ष पवन राऊत, वक्तासेलचे जिल्हाध्यक्ष गजाननजी आणि उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर समोर बसलेले माझ्या तरुण सहकारी विद्यार्थ्यांना मित्रांनो, खर तर बरेच दिवस झाले समग्र महाराष्ट्रामध्ये आपण राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून आणि तुम्हाला सर्वांचे लाडके नेते आदरणीय जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून हा दौरा सुरू झालेला आहे. मग उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल आणि त्यानंतर विदर्भामध्ये, त्या ठिकाणी आपण गेल्या 2 दिवसापासून मेळावा घेतोय आणि आज वाशिम जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा मेळावा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेला. खर तर या जिल्ह्याचं, या जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस दादांची निवड झाली, 1.5 वर्षापासून एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक चांगल्या पद्धतीने भरारी घेताना या जिल्ह्यामध्ये पाहताना आपण पाहतोय. खर तर आपल्याला बघितलं असेल की गेल्या अनेक वर्षे ह्या जिल्ह्याला जिल्हा अध्यक्ष नव्हता, त्यामुळे स्थानिक स्वराज संस्था असेल किंवा विधानसभा असेल लोकसभा असेल, आपण कुठेतरी त्या ठिकाणी कमी होताना दिसत होतो. परंतु आज स्थानिक स्वराज संस्था असतील, जिल्हा परिषद असेल, आज जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून ते सध्या काम पाहत आहेत. आणि विशेष सांगायचं म्हणजे हे इतर तालुक्यामध्ये सुद्धा नगर परिषद असेल, नगर पंचायत असेल, त्या ठिकाणी सुद्धा आज राष्ट्रवादी काँग्रेस त्या ठिकाणी वाढताना दिसत. खर तर मी सांगितलं की एक मागास म्हणून हा जिल्हा ओळखला जातो, परंतु आपल्या माध्यमातून आपण मागाशी प्रश्न अनेक मांडले, अनेक विद्यार्थ्यांसाठी सुख सुविधा देण्याचा आपण प्रयत्न करताय. एक विद्यार्थ्यांबद्दलची तळमळ, ह्या जिल्ह्याचा विकास कसा झाला पाहिजे ह्याच्याबद्दलची तळमळ मी आपल्या भाषणातून ऐकली दादा. आणि आपण बघितलं असेल की ह्या भागामध्ये एक विकासाचं राजकारण करताना आदरणीय दादांनी अनेक कामं त्या ठिकाणी ह्या जिल्ह्याला दिली, अनेक कोटीची कामं दिली. आज जे वास्तू आहे, ज्या सभागृहामध्ये आपण ही सभा घेतली, त्याचा सुद्धा, त्याला सुद्धा मदत आणि त्याचे पैसे सुद्धा आदरणीय दादा अर्थमंत्री असताना दिलेले आहेत त्या वास्तू. आणि ह्याचं उद्घाटन मात्र मी काल बघितलं की शिवसेनेचे पालकमंत्री होते, अनेक त्या ठिकाणी सत्तेदारी सत्तेदारीतले आमदार होते, शिवसेनेचे आमदार होते,
मंत्री होते त्या ठिकाणी ह्याचं उद्घाटन करताना दिसत आहे. खरं तर दादा ह्या मुख्यमंत्र्याला आणि ह्या मंत्र्याला दुसरा वेळच नाही, कारण दादांनी एवढी मदत, एवढे विकासाची कामं समग्र महाराष्ट्रामध्ये केली की गेल्या 4 वर्षापासून हे फक्त उद्घाटन करत विकासाची कामं केली होती त्याचं उद्घाटन करायला येणार होत. आणि अशा फसवं सरकार आहे. आपण बघितलं असेल की गेल्या 4 वर्षामध्ये एक विद्यार्थ्यांना दिशाभूल करण्याचं काम, ईबीसी मिळत नाही, शिष्यवृत्ती मिळत नाही, हॉस्टेल्स मिळत नाहीत, ऍडमिशन होत नाही, ऍडमिशन झालं तर वेळेवर आपले एक्झाम्स होत नाहीत, कुठल्याही कुणावर एक म्हणजे विद्यापीठात सुद्धा त्यांचं लक्ष नाही, अशा पद्धतीचं हे सरकार आहे. आज पेट्रोलचे दर वाढतायत, डिझेलचे दर वाढतायत, गॅसचे दर वाढलेले. आपलं सरकार असताना गॅसचे दर जवळपास या ठिकाणी महिला अध्यक्ष सुद्धा त्यांना विचारा गॅसचे दर कशा पद्धतीने वाढलेले. आपलं सरकार 2014 मध्ये गॅसचे दर बघितले तर जवळपास 400 रुपयाचे आसपास होते आणि आज 1000 घरात गेलेले गॅसचे दर, याचा विचार आपण केला पाहिजे. आज आपल्या घरामध्ये एखादा गॅस असतो तर वर्ष महिन्याला गॅस लागतो तर महिन्याला आपल्याला जवळपास 400 रुपयाचा गंडा घालण्याचं काम हे सरकार करतो. आज पेट्रोल पंपावर जरी आपण गेलो तर पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकत असताना सगळ्यात जास्त दुःख कधी होत की आपण पेट्रोल टाकत असतो 90 रुपयाच आणि त्याच्यावर मोदींचा साईडला हसरा फोटो असतो, त्यात अतिशय मनाला दुःख होत. ही वस्तुस्थिती आहे मित्रांनो, म्हणजे जखमीवर मीठ चोळल्यासारखी परिस्थिती त्यावेळेस होती. आणि एखादा विद्यार्थी आपण सांगितलं की या भागामध्ये कॉलेज कारंजाला हा म्हणून समज जात, परंतु एखादा विद्यार्थी जर त्या ठिकाणी कॉलेजला जात असेल, एखादा विद्यार्थी एसटीने जात असेल, तर ह्या सरकारनं सांगितलं होतं की एसटीला आम्ही 12 पर्यंत मोफत पास देऊ, परंतु ही घोषणा मात्र फक्त कागदावर आहे, अंमलात मात्र आलेली. आज एखादा 12वीचा विद्यार्थी जर एसटी स्टँडला गेला, डेपोला गेला आणि त्याला त्याचं सांगितलं की आम्हाला त्या ठिकाणी पास द्या, फ्री मध्ये मोफत पास द्या, तर तिथं मिळत नाही. तुझ्या ही वस्तुस्थिती आहे. परंतु ह्या सरकारनं एक कुठेतरी फसवी घोषणा केली आणि मात्र आमचे विद्यार्थी त्या ठिकाणी गेल्यानंतर समजलं की ही घोषणा फक्त कागदावर आहे, अंमलात मात्र कुठं आलेली नाही. ज्या ठिकाणी एसटी जात नाही त्या ठिकाणचे विद्यार्थी मोटरसायकलवर जावं म्हणलं तरी सुद्धा त्या विद्यार्थ्याला रोज जवळपास 200-300 रुपयाचं पेट्रोल लागतं. आज आपण विचार केला पाहिजे ना की रोज 200-300 रुपयाचं आपण पेट्रोल टाकून कॉलेजला जातो, आपल्याला तेवढा रोजगार उपलब्ध होतोय आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये, याचा विचार आपण सर्वांनी गांभीर्याने केला पाहिजे. आज हे सरकार सत्तेवर पूर्वी सांगितलं की दरवर्षी आम्ही 2 कोटी तरुणांना रोजगार देऊ. आज जवळपास 4 वर्ष झाले, 4 वर्षामध्ये तुम्हीच सांगा मला 8 कोटी तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे होता, परंतु या वाशिम जिल्ह्यामध्ये किती तरुणांना रोजगार मिळाला, किती युवकांना रोजगार मिळाला, याचा विचार आपण केला पाहिजे. आणि अशा घोषणा करायच्या की मागेल त्याला घर द्यायचं, आता तर परवा शिर्डीला ते घोषणा केलं, परंतु दुसरी घोषणा केली त्यांनी की आम्ही 125 कोटी लोकांना घर देऊ, म्हणजे तुम्हाला मला सगळ्यांना सगळ्यांना घर देणार, अशा पद्धतीची काहीतरी घोषणा करायची आणि त्या ठिकाणच्या सर्व लोकांची असेल किंवा मतदारांची दिशाभूल करण्याचं काम, हिप्नॉटिझम करण्याचं काम हे सरकार करत. आज शेतकरी किती अडचणीत आहे, त्या ठिकाणी महाराष्ट्रावर एक दुष्काळाचं संकट आलेलं आहे, अनेक दिवसापासून पावसाळ्यात पाऊस नाही, अनेक भागामध्ये पाऊस नाही दादा, एक महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट आलेलं आहे, परंतु हे सरकार त्या दुष्काळावर बोलायला काय तयार नाही. त्या ठिकाणी छावण्या उघडल्या पाहिजे, जनावराला चारा मिळाला पाहिजे,
लोकांना पाणी मिळालं पाहिजे, रोजगार उपलब्ध झाला पाहिजे, परंतु त्याच्यावर बोलायचं म्हणलं तिथे सरकार टाळाटाळ करत. आणि पुढे सांगते की आम्ही 31 तारखेनंतर त्या ठिकाणी दुष्काळ जाहीर करतो. म्हणजे आता 31 तारखेची वाट बघायची का? आज या भागामध्ये शेतकरी जनावर मरतायत, शेतकरी आत्महत्या करतायत. कर्जमाफीची घोषणा केली, कर्जमाफीची घोषणा मात्र फक्त कागदावर झाली, वस्तुस्थितीमध्ये कर्जमाफी कुणालाच मिळाली. फसवी कर्जमाफीची घोषणा केली, हे कर्जमाफी खरी कोणी केली होती तर तुम्हाला आम्हा सर्व सामान्यांचे नेते आदरणीय पवार साहेबांनी केली. त्यांनी कुठल्या शेतकऱ्याला फॉर्म भरायला लावला नाही, परंतु त्या ठिकाणी शेतकरी उभारला पाहिजे, माझा विद्यार्थी उभारला पाहिजे, माझा तरुण युवक उभारला पाहिजे, महिला सक्षम झाली पाहिजे, हे विचार डोळ्यासमोर ठेवून आदरणीय पवार साहेबांनी 2008 मध्ये सरसकट 72,000 कोटींची कर्जमाफी, किती 72,000 कोटींची त्या ठिकाणी कर्जमाफी केली. परंतु हे सरकार सांगत की आम्ही कर्जमाफी केली किती कोटीची, 34,000 कोटी. खरं तर यांची कर्जमाफीच केली नाही, परंतु त्यात सुद्धा काहीतरी भ्रष्टाचार किंवा गोल बांगल, मला असं वाटतंय की काहीतरी खोटी फसवी कर्जमाफी करायची. एखाद्याला जर 10 लाख कर्ज असेल तर त्याला फक्त 1.5 लाख द्यायचे आणि उरलेले 8.5 लाख रुपये त्यांनी भरायचे. अशा पद्धतीची फसवी कर्जमाफी हे आताच सरकार करत. आणि मला विशेष वाटत की आज कर्जमाफी केली म्हणून मुख्यमंत्र्यांचे बॅनर लावण्यात आले. 5 रुपयाने पेट्रोल कमी काही केलं त्याचे सुद्धा त्या ठिकाणी बॅनर लावण्यात आले. त्या मुख्यमंत्र्यांचे आभार, 5 रुपयाने पेट्रोलचे दर कमी केले. म्हणजे कुठल्या गोष्टीचं कसं भांडवल करावं, कुठल्या गोष्टीचं कसं राजकारण करावं, फक्त हे भाजप सरकार करू शकत. सर्जिकल स्ट्राईक सुद्धा वर्धापन दिन हे साजरे करताय. म्हणजे कुठलं राजकारण कसं करावं मला सांगा तुम्ही. सर्जिकल स्ट्राईकचं कोण राजकारण करत का? त्याचा वर्धापन दिन साजरा कर. अशा प्रवृत्तीचे लोक, म्हणजे कुठेतरी आपली दिशाभूल करायची, आम्ही किती काही केलं हे सांगायचं, आणि काय तुमच्याकडे येऊन काय सांगितलं इथं की 60,000 कोटींची कामं केली, मंजूर केली. मला सांगा 60,000 कोटी कशाला म्हणतात, कशाला म्हणतात 60,000 कोटी? आणि हे मुख्यमंत्री सांगतात की 60,000 कोटींची आम्ही कामं इथं सुरुवात केली. कुठेतरी मोठे मोठे आकडे सांगायचे. आता मी आज आलो इथं, मी सांगायचं का तुम्हाला, मी 1 लाख कोटीचे काम हे मंजूर केले, आणि तुम्ही काय करणार, टाळ्या वाजवणार. परंतु हे मात्र अमलात कुठंच येत नाही. हे अशा पद्धतीचे, अशा प्रवृत्तीचे लोक आहेत. कुठेतरी मोठी घोषणा करायची, अमुक केलं म्हणून सांगायचं, परंतु वस्तुस्थिती बघितली गेली तर ह्या सरकारनं ह्या महाराष्ट्रामध्ये काहीच केलेलं. आज GST असेल, नोटाबंदी असेल, ह्याच्यामुळे मला सांगा किती लोकांचा रोजगार बुडाला, किती कंपनी, आपण उद्योग एखादा छोटा मोठा उभा केला असेल तर ते सुद्धा त्या ठिकाणी बंद करावं लागलं, कारण अतिशय चुकीचे धोरण आहे. आज GST मुळे किती महागाई वाढलेली आहे, नोटाबंदीमुळे किती लोकांना फटका बसला. नोटाबंदी कशासाठी केली, अतिरेकी हल्ले होत आहे भारतावर, अतिरेकी हल्ले होत आहेत म्हणून त्यांनी नोटाबंदी केली. पण अतिरेकी हल्ले व्हायचे थांबले का? अतिरेकी हल्ले होत आहे. आज मोदी सांगत होते की मी एक आमचा आर्मीतला माझा एक जवान जर मारला तर मी त्याचे 10 मारेन. आज आपले जवान मारत आहेत, परंतु हे 56 इंची छाती मात्र कुठे गेली हेच कळत. याचा विचार आपण सर्वांनी तरुणांनी गांभीर्याने केला पाहिजे. पवार साहेबांचे विचार, अजितदादांचे विचार, सुप्रियताईंचे विचार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार, हे आपण येणाऱ्या काळामध्ये शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम हे आपण तुम्हाला सर्वांना करायचं. कारण येणारं वर्ष हे इलेक्शनचं वर्ष आहे, निवडणुकांचं वर्ष आहे. लोकसभा असेल, विधानसभा असेल, लोकसभेमध्ये असेल किंवा विधानसभेमध्ये आपण
जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो कोणी उमेदवार असेल त्याच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभं राहणं येणाऱ्या काळामध्ये गरजेचं आहे. कारण मित्रांनो असं आहे की या महाराष्ट्रामध्ये जे तुम्हा आम्हा सर्वांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल, अजितदादांना मुख्यमंत्री करायचं असेल, पवारसाहेबांना पंतप्रधान करायचं असेल, तर आज आपण या ठिकाणी सभागृहामध्ये संकल्प केला पाहिजे की येणाऱ्या काळामध्ये मग विधानसभा असेल लोकसभा असेल, आज जो कोणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उमेदवार देईल, आज दादांनी सांगितलं की आम्ही त्या ठिकाणी या लोकसभेचा उमेदवार राष्ट्रवादीचा असावा यासाठी ते सदैव प्रयत्न करतायत. परंतु उमेदवार कोणी का असेना राष्ट्रवादीचा उमेदवार असेल याची मागणी वारंवार ते पवारसाहेबांना करतायत. नक्कीच आपण जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमाग आपली विचार आपली शक्ती आपली ताकद जर उभा केली तर येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा इथला आमदार असेल खासदार असेल जो कोणी उमेदवार असेल तो निवडून आल्याशिवाय राहणार नाही. ज्या पद्धतीने बूथ कमिटीचं काम आपण सर्व तरुण युवक म्हणून विद्यार्थी म्हणून करतोय, बूथ कमिट्या करत असताना अनेक मला वाटतं त्या ठिकाणी 40-45-50% बूथ कमिट्या झालेल्या आहेत. तर बूथ कमिटीया जे करत असताना ज्याचे प्रमुख असतील किंवा सदस्य असतील त्यांनी बैठक घेतली पाहिजे आणि बूथ कमिटीच्या माध्यमातून प्रत्येक सदस्यावर जबाबदारी दिली पाहिजे की आपण एखादा सदस्य असेल बूथ कमिटीचा सदस्य असेल तर त्यांनी जवळपास 10-15 मतं आणून त्या ठिकाणी पोल करून घेतली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा या ठिकाणी आमदार आल्याशिवाय राहणार नाही. आणि जर आपण अशा पद्धतीने काम केलं तर आपल्याला सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार करण्यासाठी कोणी रोखू शकणार नाही. आज आपण बघितलं असेल राफेलचा विषय महाराष्ट्रामध्ये नाही परंतु भारतामध्ये गाजताना दिसतो. राफेल विमानाचा विषय आपण विद्यार्थी आपण सर्वांच्या हातामध्ये अँड्रॉइड फोन आहे. राफेलचा विषय माहिती आपल्याला विमान खरेदी केले होते त्याची किंमत होती 526 कोटी रुपये. परंतु ह्या सरकारनं 526 कोटी वरून जवळपास 1570 कोटीला नेली. ही वस्तुस्थिती आहे. हे कोणाचे पैसे आहेत? हे तुम्हा आम्हा सर्वसामान्यांचे पैसे. आज राफेलचा विषय एका विमानामागे जवळपास 900 ते 1000 कोटीचा घोटाळा होता. परंतु नरेंद्र मोदी पंतप्रधान मात्र त्याच्यावर बोलायला कुठंच समोर येत नाही. आज हे तुम्हा आम्हा सर्वसामान्यांचे पैसे जीएसटी असेल टॅक्सच्या माध्यमातून गेलेले पैसे. परंतु हे कशासाठी चाललंय? तर जिओच्या माध्यमातून एका भावाला वर घ्यायचं, दुसरा भाव गरीब राहिला त्याला कशा तर पद्धतीने वर आणलं पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी राफेलचं टेंडर या दुसऱ्या भावाला रिलायन्सच्या भावाला दिलं आणि त्याला त्या ठिकाणी वर आणण्याचं काम केलं. परंतु जर ते प्रामाणिकपणे केलं असतं तर आज विद्यार्थी असतील तरुण असतील महिला असतील युवती असतील सर्वांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करण्यासाठी ते पैसे जर खर्ची केले असते तर या ठिकाणचा युवक असेल तरुण असेल किंवा विद्यार्थी असेल त्या ठिकाणी समाधानी झाला असतो. मला सांगा या ठिकाणी हॉस्टेल्स मिळत नाही, ईबीसी शिष्यवृत्ती अजिबात मिळत नाही, ऍडमिशन होत नाही. आज एवढी मोठी त्या ठिकाणी समग्र महाराष्ट्रामध्ये एक विद्यार्थ्याला एक अडचण निर्माण होताना दिसते. एमपीएससी असेल यूपीएससी असेल परीक्षा होत नाही. अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी पुणे असतील किंवा लातूर असेल मुंबई असेल अनेक भागामध्ये औरंगाबाद असेल नागपूर असेल या भागामध्ये विद्यार्थी त्या ठिकाणी शिकण्यासाठी अभ्यासक्रमासाठी जातात अभ्यास करतात. तिथल्या फीज जर बघितलं तर लाखाच्या घरात फीज आहे. विद्यार्थ्याला परवडणार आपले शेतकरी आई वडील शेतकरी रोजंदारीने काम करतायत. आपण ह्याचा विचार केला पाहिजे की गेल्या 4 वर्षांमध्ये एमपीएससीच्या कुठल्या जागा निघाल्या? एकदा जागा निघाल्या होत्या दादा एमपीएससीच्या किती निघाल्या होत्या? 59 जागा निघाल्या आणि 5 लाख फॉर्म आले होते. विचार करा 59 जागा कोणीकडे आणि 5 लाख फॉर्म आणि ते सुद्धा भरले. त्याच्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी एमपीएससी यूपीएससी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं. त्या आंदोलनाला मी गेलो होतो स्वतः. एक चीड ह्या सरकारबद्दल सर्व तरुणांमध्ये निर्माण झाली. कारण ह्या सरकारमध्ये कोणताच घटक समाधानी नाही. समाजामध्ये भांडण लावायचं, जाती जातीमध्ये भांडण लावायचं,
अशा प्रवृत्तीचे लोक हे सध्या काम करताना दिसतात. विकासाच्या मुद्द्यावर कोण बोलायला तयार नाही. एखाद्या वाशिम जिल्ह्यातला एखाद्या भागातला विकास होत असेल तर त्याच्यावर कोण बोलायला तयार नाही. परंतु जाती जातीमध्ये भांडण लावायला हे सरकार अतिशय पुढे आणि अग्रेसर आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर भांडण लावायचे, जाती जातीमध्ये भांडण लावायचे, अशा पद्धतीनं हे कुठेतरी सरकार हे भांडण लावताना दिसते. आपण तरुण आपण याचा विचार केला पाहिजे की महाराष्ट्र आदरणीय पवार साहेबांनी एक विकासाचं राजकारण केलेलं. गेल्या अनेक वर्षामध्ये 15 वर्ष असेल किंवा 60 वर्षामध्ये या भागामध्ये कशा पद्धतीने विकास होईल, हा वाशिम जिल्हा कसा सुजलाम सुफलाम होईल याचा विचार आदरणीय पवार साहेबांनी अजितदादांनी केला. हे उड्डाणपूल सुद्धा हे अजितदादांच्या माध्यमातून झाले. जे रस्त्याचं काम चालू होतं आधी, आता सुरू आहे काम, ते अजितदादांच्या माध्यमातून झालेलं. परंतु हे सरकार मात्र कुठंतरी एवढा टॅक्स घेत आहे पण काम कुठं करताय हेच कळत. आपल्याला सांगितलं जात की अमुक ठिकाणी 4 लेन रस्ता चालू, अमुक ठिकाणी 4 लेन रस्ता चालू आहे म्हणून, पण आपण त्याचा विचार केला पाहिजे की ते काय तुम्हा आम्हाला सर्वांच्या पैशातून खिशातून करत नाही, त्याच्यावर आपल्याला टॅक्स बसवणार आहे, टोल बसवणार आहे, ते काय फुकट सोडणार नाहीत आपल्याला, आपण त्याला टोल भरणार आहे, याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. आज रोजगाराच्या बाबतीमध्ये आपण बघितलं, या सरकारनं सांगितलं की आम्ही तुम्हाला 15 लाख रुपये देतो, 4 वर्ष झाले 15 लाख आपण बघतोय. खाते उघडायला लावले, खाते उघडले कशासाठी आपण सर्वांनी, की 15 लाख आपल्या खात्यावर येतील. पण झालं वेगळंच, नोटा बंदी केल्या, किती पैसा काळा पैसा बाहेर निघाला याचा सुद्धा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे. गेल्या 1-2 दिवसापूर्वीचीच गोष्ट सांगतो तुम्हाला मित्रांनो, मुंबईमध्ये काँग्रेसचा कार्यकर्ता होता, आपण टीव्हीला बघितलं असं मला माहित, परंतु त्यांना त्या ठिकाणी फेसबुकला एक कमेंट दिली की या मतदारसंघामध्ये पुढच्या वेळेस काँग्रेस पक्षाचा आमदार निवडून येईल. तर भाजपच्या लोकांनी, भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्याला मारून टाकलं, मर्डर केला त्याचा, ही वस्तुस्थिती आहे. अशा प्रवृत्तीचे लोक आहेत. कुठेतरी भारत एक हुकुमशाही दिशेने जाताना दिसतो. या सरकारमध्ये त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिलं, आपल्या सर्वांना एक हक्क दिला, ते कुठेतरी आज मोडून काढताना हे सरकार दिसत. आज महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, परंतु हे सरकार मात्र त्यांचे विचार कुठेतरी बाजूला करताना दिसत. पुन्हा आपण येणाऱ्या काळामध्ये आपण विचार केला पाहिजे. ज्या बूथ कमिटीच्या माध्यमातून आपण सर्व तरुण युवक जोडण्याचा प्रयत्न करतोय, आपण एखादा विद्यार्थी, आपण तरुण एखादा विद्यार्थी जर कॉलेज असेल, कॅन्टीन मध्ये बसत असेल, तर आपण त्या ठिकाणी राजकारणाचा विषय निघत असतो, समाजकारणाचा विषय निघत असतो. आपण त्यावेळेस आदरणीय पवार साहेबांचे विचार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार आपण त्या ठिकाणी सांगितले. आपण कधी त्या ठिकाणी झाडबाजी नाही केली एखाद्या विकासाचं काम झालं असेल तर. परंतु आज हे सरकार मात्र एखादी गोष्ट जरी झाली तर त्याचे मोठे मोठे बॅनर लावायला मागं पुढे बघत. परंतु आपण जे आपले विचार आहेत, आपण काय झाडबाजीसाठी नाही केलं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विकास केला की तिथल्या लोकांना त्या ठिकाणी विकास झाला पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे, विद्यार्थी शिकला पाहिजे, ही भूमिका आदरणीय पवार साहेबांची होती. आणि तेच वारसा पुढे अजितदादा असतील, सुप्रियाताई असतील, त्यांचे विचार आदरणीय दादांनी घेतले. आणि दादांच्या माध्यमातून सुद्धा आज ते जिल्हा परिषद उपाध्यक्ष आहेत. उपाध्यक्ष असताना त्या पद्धतीने अनेक कामं त्यांच्या मनात आहे, रोजगार कशा पद्धतीने उपलब्ध करायचा. त्यांनी अनेकदा आपल्या भाषणामध्ये रोजगाराच्या बाबतीमध्ये त्यांनी सांगितलं, कुक्कुटपालन असेल, शेळ्या मेंढी पालन असेल, अनेक गोष्टी त्या ठिकाणी रोजगाराच्या बाबतीमध्ये सांगितल्या. आपण आज उपाध्यक्ष म्हणून काम करताय, या ठिकाणी जर आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पार्टीचा जर जिल्हा परिषदा जिल्हा परिषद अध्यक्ष केला तर आपण विचार करा की ह्याच्यापेक्षा किती जास्त काम होईल, याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. आज ते आहेत म्हणून त्यांच्या माध्यमातून काम होत आहेत, परंतु त्यांना जरी आपण संधी दिली की या ठिकाणी जिल्हा परिषद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवला पाहिजे,
अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं झालं पाहिजे हे जर आपण मनामध्ये आणलं, सर्वांनी ताकद त्या ठिकाणी मागोवा केली, तर नक्कीच आपला विकास आज जो या भाजप सरकारमुळे रखडलेला आहे ते नक्कीच त्याला पुढे नेण्याचं काम आदरणीय दादांच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या सहकार्याच्या माध्यमातून इथं होताना दिसत आहे. आज समाज कल्याणच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की या ठिकाणच्या विद्यार्थ्याला आम्ही शिष्यवृत्ती असेल त्यांच्या काही अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला. आज या भागामध्ये जिल्हा परिषद राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे आहे, परंतु सरकार मात्र आपलं नाही. अनेक अडचणी त्या ठिकाणी निर्माण करत आहेत. विद्यार्थ्यांच्या संवादाच्या गोष्टी असतील, त्यांनी जिल्हा परिषदला फंड्स द्यायचे नाही, उशीर करायचा फंड्स द्यायला, अशा पद्धतीचं अशा प्रवृत्तीचे लोक आहेत. म्हणून येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद तुम्ही द्यालच, परंतु या भागामधून सुद्धा आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार आणि खासदार हे देणं फार गरजेचं. सर्वसामान्यांच एक सरकार आणण्यासाठी आज हे बघितलं असेल आपण बँकिंगच्या माध्यमातून, आज एखाद्या विद्यार्थ्याच्या खात्यावर, तरुणाच्या खात्यावर, ज्येष्ठ असतील ज्यांच्या बँकेत खाते असतील, 500 रुपयापेक्षा कमी रक्कम झाली तर त्या ठिकाणी दंडाच्या स्वरूपामध्ये आपल्याकडून पैसे कट केले जातात. आपल्याला मेसेज येतो की 50, 100, 150, 200 रुपये कट झाले. आपण त्याचा विचार केला पाहिजे. आज महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीयकृत भारतामध्ये अनेक बँक आहेत, राष्ट्रीयकृत बँका, परंतु हे पैसे कशासाठी कट होतात? तर ज्यांनी हा महाराष्ट्रामधून भारतामधून, पण विजय मल्ल्य असेल, नीरव मोदी असेल, अनेक कोणी ज्यांनी पैसे त्या भारताला गंडा घालून परदेशात निघून गेले, मग त्याचे पैसे वसूल करायचे कसे पैसे वसूल करायचे? तर अशा पद्धतीने पैसे वसूल करायचे. एखाद्याच्या खात्यावर जर 500 पेक्षा कमी रक्कम आली तर त्याला 50, 100 रुपयाचा दंड करायचा. साहेब असं झालं आता की रक्कम जास्त जरी ठेवली तर अडचण आहे, कमी जरी ठेवली तर फार मोठी पंचायत निर्माण झाली. आणि आपण कसा असतो, शेतकरी वर्ग असतो, एखादा 50 रुपये कट झाला तर आपण दुर्लक्ष करतो, परंतु आपण विचार करा की एखाद्याच्या खात्यातून जर 50 रुपये कट होत असतील तर महाराष्ट्रामध्ये किती लोक आहेत? 12 कोटी लोक आहेत आपली लोकसंख्या महाराष्ट्राची. आज 50-50 रुपये एखाद्याच्या खिशातून चालले तर किती रुपये झाले आणि हे कशासाठी चालले? हे सरळ उघड उघड आपलं तुम्हाला आम्हाला सर्वांचं खिसं कापण्याचं काम हे आमचं सरकार पैसे एवढे आपल्याकडून लुबाडून घेत आहे. आज पेट्रोलचे दर बघितले तर किती पैसे दर वाढले, डिझेलचे दर वाढलेले, परंतु हे सरकार मात्र सांगते की आमच्या हातात काय राहिलेलं. याचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे, ह्याचा निषेध केला पाहिजे. आणि नक्कीच मला अपेक्षा आहे की येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीने ज्या ताकदीनं आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभारतोय, आता इलेक्शन कधी लागू शकते, या 2-4 महिन्यामध्ये लोकसभेचे इलेक्शन लागू शकत, आपण सर्वजण एकत्र येऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार हे शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवचाल अशी मी आशा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा सर्वांना इथे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष असतील, अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम मेळावा या ठिकाणी आयोजित केला, त्याबद्दल मी सर्वांचं आभार मानतो आणि तुम्हाला सर्वांचं अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र.